ग्राहक दिनी दाखवले जाणार भेसळ कशी होते याचे प्रात्यक्षिक। जागरूक नागरिक मंचचा पुढाकार। जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त भेसळमुक्त निरोगी जीवन प्रणाली घरच्या घरी अवलंबण्यासाठी उपयोगी आणि बहुमूल्य उपक्रम येथील जागरूक नागरिक मंचाने आयोजित केलाय। जागतिक ग्राहक दिनी सकाळी 10:30 वाजता सारडा कॉलेजमधील बहुउद्देशीय सभागृहात अन्न पदार्थांमध्ये भेसळ कशी होते याचे प्रात्यक्षिक जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष डॉक्टर सुहासभाई मुळे दाखवणार आहेत। यावेळी भेसळ ओळखण्यासाठी उपयोगी असे किट इच्छुक उपस्थितांना नाममात्र शुल्कामध्ये देण्यात येणार आहे। यामध्ये अन्नधान्य, दूध आणि अन्य खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखण्याची साधने आणि टेस्टिंग सोल्युशन दिले जाईल। या किटमध्ये रोज वापरणारे दूध, तूप, पनीर आणि सर्व अन्नधान्य यामधील भेसळ सहजरित्या कशी ओळखता येईल अशी सामग्री आणि उपक्रमे त्यांच्या वापराच्या सहज सोप्या माहितीसह दिलेली आहे। त्यांची संपूर्ण माहिती यावेळी नागरिकांना दिली जाणार असल्याचं डॉक्टर सुहास मुळे यांनी सांगितलं। सध्याच्या समाजातील ज्वलंत प्रश्न म्हणजे बनावट दूध, तूप आणि पनीर तसेच अन्नधान्य यांची सरास होणारी भेसळ आणि त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की अवघ्या 2 वर्षात म्हणजे 2025 पर्यंत भारतातील 87% लोकांना कॅन्सर झालेला असेल। या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवसानिमित्त जागरूक नागरिक मंचातर्फे 1 तासाचे व्याख्यान होणार असून या उपक्रमाला हजेरी लावून फक्त 1 तास देऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य वाचवा असं आवाहन डॉक्टर सुहासभाई मुळे यांनी केलंय। नमस्कार, मी सुहासभाई मुळे। उद्या 24 डिसेंबर जागतिक ग्राहक हक्क दिवस आहे। या पातळीवरती आम्ही एक अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेणार आहोत। सध्या बाजारामध्ये दूध, तूप, पनीर, खवा, मावा, मिठाई आणि अन्नधान्य हे अतिशय बनावट पद्धतीने येत आहे आणि या पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेने असा गंभीर इशारा दिला आहे की येत्या 2 वर्षांमध्ये भारतामधल्या 87% लोकांना कॅन्सर होईल हे बनावट दूध, तूप, पनीर, अन्नधान्य खाल्ल्यामुळे। म्हणून आम्ही असा एक उपक्रम घेतो आहोत की उद्या या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त या दूध, तूप, पनीर आणि अन्नधान्यामधली भेसळ ओळखायची कशी हे सामान्यांना अजिबात समजत नाही। याच्यामध्ये तुम्ही फरक करू शकत नाही की ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय। म्हणून आम्ही उद्या 1 तासाचा कार्यक्रम घेणार आहोत सारडा कॉलेज बहुउद्देशीय हॉल पत्रकार चौक येथे। त्यामध्ये पहिले 1/2 तास या सर्व भेसळी कशा ओळखायच्या याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं जाणार आहे आणि नंतर या भेसळी ओळखायची एक किट आम्ही तयार केलेली आहे, छोटीशी किट तयार केलेली। ती किट आम्ही सर्वांना नाममात्र शुल्कामध्ये देणार आहोत। त्या किटच्या द्वारे घरच्या घरी प्रत्येक जण अतिशय सोपी पद्धत आहे दूध, तूप, पनीर, खवा, मावा, मिठाई आणि अन्नधान्य याच्यातली भेसळ ओळखू शकेल। यातून आपण इथून पुढे येणारं जे काही नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षामध्ये शक्यतो शुद्ध सात्विक असा आहार घेऊन आपण निरोगी राहू असा संकल्प करूया। कारण आजकाल बाहेर खायची जी काही संस्कृती बळावत चाललेली आहे, अनेक तरुण चायनीज गाड्यांवरती खाताना दिसतात, हॉटेलमध्ये खाताना दिसतात, तर त्याच्यामध्ये किती भेसळ असते हे उद्या आम्ही सांगून यापासून लोकांना परावृत्त करून चांगलं खाण्यासाठी, चांगलं आयुष्य होण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत। तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ह्या आयुष्यात 1 तास काढून या कार्यक्रमाला सर्वजणांनी उपस्थित राहावं, ही किट घ्यावी आणि ही भेसळ कशी ओळखायची हे पण शिकून आपलं आयुष्य आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य निरोगी आणि सुखसमाधानाचं करावं ही नम्र विनंती।